हेलो गाइज, आप सभी का फिर एक बार स्वागत है हमारे यूट्यूब चैनल पे मुंबई वाले सर। गाइज, आज के वीडियो में हम लोग बात करने वाले हैं 10th इंग्लिश मीडियम का जो मराठी का पेपर है उसके बारे में। गाइज, आज के वीडियो में हम लोग देखेंगे कि इस पेपर का एग्जैक्टली पेपर पैटर्न क्या है। वैसे भी गाइज, आप सभी को बहुत सारी चीज़ें पता रहेगी, आप लोगों ने प्रीलिम्स में स्कूल एग्जाम में सॉल्व किया रहेगा तो आपको पेपर पैटर्न पता रहेगा। लेकिन यहाँ पे गाइज मैं कुछ इंटरेस्टिंग बातें भी आपको बताने वाला हूँ, तो इसके लिए वीडियो बहुत ही इंपॉर्टेंट होने वाला है। बिना स्किप के एंड तक ज़रूर देखिए, और चैनल को फर्स्ट टाइम विजिट कर रहे तो चैनल को सब्सक्राइब करके रख दीजिए, क्योंकि जैसे मैंने आपको कहा है कि आज से मैं यहाँ पे 10th बोर्ड एग्जाम का प्रिपरेशन करने के लिए वीडियोस रेगुलरली अपलोड करने वाला हूँ। साथ ही साथ गाइस, यहाँ पे आपको लाइव लेक्चर भी मिलने वाले हैं। जी हाँ दोस्तों, लाइव लेक्चर भी मिलेंगे जिसके थ्रू हम लोग लाइव जो भी आपके डाउट्स रहेंगे वो सॉल्व करेंगे, और आपको मैक्सिमम मार्क्स किस तरह से मिले इसके लिए हम लोग कोशिश करेंगे। इसके लिए फटाफट गाइस चैनल को सब्सक्राइब करके रख दीजिए। तो देखते हैं गाइस ये पैटर्न एग्जैक्टली किस तरह से है। तो पहले गाइस यहाँ पे आप लोग देख सकते हो, यहाँ पे आपके पास जो पार्ट वन है, विभाग वन जिसे हम लोग बोलते हैं, इसमें गाइस टोटल आपको 18 मार्क का ये पार्ट रहने वाला है। इसमें गाइस आपको दो टाइप के क्वेश्चंस रहेंगे। यहाँ पे आप लोग देख सकते हैं, यहाँ पे दो पहले पैराग्राफ रहेंगे एंड आ, ऐसे दो पैराग्राफ रहेगी। ये पठित उतारे सेल, पठित उतारे मींस आपके जो टेक्स्ट बुक है उसमें से ही कोई तो पैराग्राफ रहेंगे। ईच को मतलब हर एक को 7 और 7 मार्क्स इस तरह से दिए गए हैं, और उसमें क्या क्या रहेगा, आकलन कृति 2-2 मार्क्स का रहेगा, और एक स्वमत रहेगा जो 3 मार्क्स के लिए रहेगा। तो इस तरह से ये 7 मार्क्स इन्होंने डिवाइड कर दिए है। ये सेम गाइस पैराग्राफ 1 के लिए भी रहेगा और पैराग्राफ 2 के लिए रहेगा। जैसे मैंने कहा है कि ये जो पैराग्राफ रहेंगे गाइस, ये आपके टेक्स्ट बुक में से रहेंगे, गद्य विभाग दैट मीन्स चैप्टर्स वगैरह जो हम लोग बोलते हैं धड़ा मराठी में बोलता, तर त्या धड्यामधले हे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर व्यवस्थितपणे तुम्ही धडा वाचून त्याच्यावरती जे म्हणजे जो काही पॅरेग्राफ असेल तो वाचून तुम्ही त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं लिहू शकता। तर हा जो प्रश्न असतो तो खूपच इझी असतो, याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही मेहनत करायची गरज नाही आहे। येस, थोडंसं तुम्हाला इथे स्वमत ओके इसके लिए थोड़ा सा आपको गाइस एफर्ट करना पड़ेगा, क्योंकि स्वमत के लिए आपको थोड़ा सा खुद का ओपिनियन वहाँ पे रखने का है, तो प्रॉपरली लिखना आना चाहिए। सेम क्वेश्चन में गाइस आपको दूसरा रहेगा आकलन कृति, आकलन कृति, और यहाँ पे देख सकते हो आकलन कृति ये अपठित उतारा रहेगा। अपठित उतारा मतलब आपको गाइस पता ही रहेगा, दैट इज अनसीन पैसेज जिसे हम लोग बोल सकते हैं। इसके रिलेटेड आपको 4 मार्क्स दिए गए हैं, तो इस तरह से ये 7 और 7 14 मार्क्स, और ये 4 मार्क्स मिला के आपको 18 मार्क का ये क्वेश्चन रहेगा पार्ट वन में, मतलब क्वेश्चन नंबर 1 में ये आपको दिखाई देगा। उसके बाद गाइस हम लोग जाते हैं क्वेश्चन नंबर 2 के तरफ। तो क्वेश्चन नंबर 2 में गाइस आपको पद्य विभाग रहेगा, पद्य विभाग मतलब जिसको हम लोग बोलते हैं पोयम गाइस ओके। तो ये पद्य विभाग किस तरह से होगा यहाँ पे देखते हैं। तो यहाँ पे आप लोग पहले तो देख सकते हो कि आपको क्या क्या करने का है। पठित पद्य रहेगा, पठित पद्य मतलब आपको समझ में आता है, जिसका मतलब आपके बुक में से पोएम रहेगा। इसमें भी सेम गाइस, लेकिन ये 8 मार्क्स के लिए है। इसमें इंटरेस्टिंग बात गाइस, तो आकलन कृति तो है लेकिन कवितेतील शब्दांचे अर्थ लिहिणे एंड काव्य सौंदर्य कृति, ये दो पार्ट गाइस बहुत ही इंपॉर्टेंट बन जाते हैं जो आपको 4 मार्क्स के लिए दिए गए हैं ओके। शब्दांचे अर्थ लिहिणे, इसके लिए गाइस यहाँ पे आपको जो भी शब्दार्थ ओके, बऱ्याचसे पोएमच्या खाली तुम्हाला शब्दार्थ वगैरह दिलेले आहे, डायजेस्टमध्ये पण तुम्हाला बरेचसे शब्दार्थ वगैरे आहेत, ते व्यवस्थितपणे वाचून घ्या। तसंच काहीतरी रिलेटेड शब्दार्थ तुम्हाला इथे विचारले जातात, आणि काव्य सौंदर्य कृती ओके। काव्य सौंदर्य कृतीमध्ये तुम्हाला जे काही पोएमचा स्टँड असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं एक्झॅक्टली ओके, मतलब उसमें से आपको क्या समझ में आया, तो वो वहाँ पे लिखने का। तो ये दो क्वेश्चन बहुत ही इंपॉर्टेंट बन जाते हैं, क्योंकि आकलन कृति 2-2 मार्क के जो ऊपर के हैं उसके आंसर्स मोस्ट ऑफ द आपको मिल जाएंगे। सेम गाइस आप लोग को यहाँ पे पद्य कृति में देखिए, एकूण 7 कृति पैकी 5 कृति, एकूण 2 गुण 2 गुण यानी 3 कृति ओके। तो इस तरह से ये 8 मार्क्स आपको यहाँ पे दिए गए हैं। तो ये गाइस जो 8 मार्क्स आपको दिखाई दे रहे हैं पद्य मुद्दे कृति, मतलब यहाँ पे आपको टोटल 6 कृति पैकी 5 कृति आपल्याला सोडवायच्या आहेत ओके। म्हणजे 6 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे आहेत, ह्याला 8 मार्क्स आहेत। हे एक्झॅक्टली कसं असेल हे आपण जेव्हा मराठीचे पेपर सोडवू लाईव्ह तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच की हे एक्झॅक्टली कसं असतं, बट हा एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो आणि हा पण पोएमचे रिलेटेडच क्वेश्चन असतो जो 8 मार्क्ससाठी आहे। तर अशा प्रकारे पोएमचे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत गाईस ते टोटल 16 मार्क्ससाठी आहेत, तर आणि चॅप्टर्सचे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते गाईस 14 18 मार्क्सचे आहेत। तर याच्यावरतून आपल्याला
दोघांचे मिळून आपले 34 मार्क्स झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपला येतो स्थूल वाचन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅपिड रीडिंग बोलतो. ओके, रॅपिड रीडिंग इसके लिए आपको 6 मार्क्स दिए गए हैं, तो ये भी एक इम्पॉर्टेंट फैक्टर बन जाता है. इसमें आपको क्या रहेगा, एक नॉर्मली कृति रहेगी और ऑब्वियसली स्वमत अभिव्यक्ति वगैरह, इसको 3 गुण वगैरह दिया है, तो इसको आपको करके यहाँ पे 6 मार्क्स मिलाने के हैं. तो ये भी इम्पॉर्टेंट क्वेश्चन है और ये भी इजीली आपको मार्क्स यहाँ पे मिल जाएंगे. बट इसके लिए भी आपको स्वमत अभिव्यक्ति का ये वगैरह इसके लिए थोड़ा सा एफर्ट करने पड़ेंगे. बाकी कृति सॉल्व करना ज़्यादा डिफिकल्ट नहीं है. अगेन ये जो स्थूल वाचन रहेगा, ये जो विभाग है थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड, ये आपको आपके टेक्स्ट बुक्स का ही जो भी रैपिड रीडिंग है वही रहने वाला है. ओके, तो इस तरह से गाइस हम लोग ने यहाँ पे देखा कि आपके टोटल जो मार्क्स है. ओके, तो इस तरह से पहला 18 मार्क्स का था, देन 16 मार्क्स का था, एंड देन अभी ये 6 मार्क्स का है. ओके, तो अगर इसका अगर आप लोग यहाँ पे टोटल कर दोगे तो ये टोटल हो रहा है 40 मार्क्स का. तो यहाँ पे अपना 40 मार्क्स का ये जो है ये टोटली पैराग्राफ बेस, पोएम बेस और रैपिड रीडिंग के ऊपर है. तो ये पार्ट इस तरह से वर्कआउट होता है. उसके बाद आ जाता है स्कोरिंग पार्ट. जी हाँ दोस्तों, मैं इसको स्कोरिंग पार्ट ही कह रहा हूँ क्योंकि यहाँ पे स्कोर करना बहुत ही आसान हो जाता है, क्योंकि आपको सिंपली ग्रामर के रूल पता होने चाहिए. अगर ग्रामर्स के रूल पता है तो आप लोग यहाँ पे व्याकरण कृति आप लोग देख सकते हैं, 16 मार्क्स के लिए ये दिया गया है. इसमें ये जो पार्ट है इसके लिए आपको गैस थोड़े से एफर्ट करने पड़ेंगे. वाक्य प्रकार रोका, वाक्य रूपांतर करा, ये मैं गैस आपको लाइव लेक्चर्स में पढ़ा होगा, तो आप इसका मत टेंशन मत लीजिए. वाक्य प्रचार, जी हाँ दोस्तों, इसके लिए मैं अभी आपको बता रहा हूँ कि जितना हो सके उतने वाक्य प्रचार बाहेट कर लीजिए, याद रख लीजिए. और ये कहाँ पर मिलेंगे, आपके डाइजेस्ट में वगैरह आपको मिल जाएंगे. तो आपके पास जो भी डाइजेस्ट नोट्स रहेगा वहाँ पर बहुत सारे वाक्य प्रचार है, तो वो वाक्य प्रचार अच्छी तरह से याद कर लीजिए, उसका मीनिंग और एक सेंटेंस हो सके तो गैस सेंटेंस भी अच्छी तरह से याद कर लीजिए. क्योंकि क्या होता है, इंग्लिश मीडियम के बच्चों को खुद सेंटेंस क्रिएशन में प्रॉब्लम होता है, एंड देन प्रॉपरली सेंटेंस क्रिएशन नहीं होगा तो गड़बड़ हो जाती है. इसके लिए मैं बोल रहा हूँ कि वाक्य प्रचार का अर्थ तो समझिए, साथ ही साथ उसका जो भी सेंटेंस है वो भी बायट कर लीजिए. ते पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जास्त डोक्याला टेन्शन नसेल आणि तुम्ही इझिली ते वाक्य पण लिहू शकता. त्याच्यानंतरचे पार्ट आहे ते शब्दसंपत्ती असेल, लेखन नियम असेल आणि विरामचिन्ह असेल. ओके, शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द वगैरे किंवा ज्याला आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द वगैरे लिंग वगैरे असे काहीतरी शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला असते. लेखन नियम म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यासाठी एक बुक रीडिंग चांगली ठेवली पाहिजे, कारण याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तुमचे काही जे टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड हे काही सेंटेन्स येतात आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली स्पेलिंग मिस्टेक वगैरे हे सर्व गोष्टी असतातच, त्या तुम्हाला करेक्ट करून लिहायच्या आहेत. ओके, आणि सेम गोष्ट आहे विरामचिन्हाबद्दल. विरामचिन्हामध्ये पण सेम असं, तुम्हाला सेंटेन्स देणार आहेत आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं जे काही विरामचिन्ह वगैरे आहेत ते तुम्हाला त्याच्या मध्ये इन्सर्ट करायचे आहेत. ओके, तर असा हा टोटल ग्रामरचा जो क्वेश्चन आहे गाइस हा 16 मार्क्ससाठी आहे. तर तुम्ही बघू शकता खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर बनून जातो 16 मार्क्स, कारण जर तुम्ही 80 पैकी 16 मार्क्स कन्सिडर केले तर ते जवळपास 20% होतात. ओके, तर 20% तर तुम्हाला फक्त ग्रामर्सवरती आहेत आणि याच्यासाठी हा पार्ट खूपच महत्त्वाचा बनतो. ओके, तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4 पर्यंत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन येतो, कारण आत्तापर्यंत तुम्ही टोटल आतापर्यंत जो काही पेपर बघितला तो 56 मार्क्सचा कवर झालेला आहे. ओके, आता आपला 24 मार्क्सचा सर्वात शेवटचा सेक्शन विभाग 5 उपयोजित लेखन. ओके, उपयोजित लेखनमध्ये बघा तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी असतील, त्यामध्ये पहिला असेल तुमचा पत्रलेखन आणि सारांश लेखन. पत्रलेखन किंवा सारांश लेखन, मतलब आपको दोनों में से एक करने का, कोणती एक सोडवा, मतलब आप लोग लेटर लिखिए या सारांश लिखिए. ओके, तो मेरे ख्याल से आप लोग को लेटर के थ्रू ही जाना चाहिए, पत्रलेखनच करा, कारण पत्र लेखन तुम्ही व्यवस्थितपणे पत्राचे ॲड्रेस वगैरे, सब्जेक्ट वगैरे किंवा मेन जो काही टॉपिक असतो तो व्यवस्थित तुम्ही लिहिला तर तुम्हाला याच्यामध्ये 4-5 मार्क्स इझिली मिळतात कंपॅरेटिवली सारांश लेखन. सारांश लेखनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो समरी रायटिंग, दॅट इज ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे एफर्ट करावे लागतील, तो बेटर रहेगा की पत्रलेखन. अभी पत्रलेखन किस तरह से करने के, कौन से टॉपिक से रिलेटेड पत्रलेखन करने है, उसके लिए आप टेंशन मत लीजिए. जैसे मैंने कहा है कि चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, बस चैनल को सब्सक्राइब कर दीजिए और टाइम टू टाइम वीडियो देखते रहिए, नोटिफिकेशन ऑन कर दीजिए ताकि आपको हर एक वीडियो यहाँ पे मिलते रहेंगे. और जैसे मैंने कहा कि लाइव लेक्चर, जी हाँ दोस्तों लाइव लेक्चर्स होने वाले हैं, तो लाइव लेक्चर्स के लिए फटाफट पहले चैनल को सब्सक्राइब करके रख दीजिए. जल्दी मैं आपको बता दूंगा कि ये लाइव लेक्चर कब से और कौन से टाइम पे चालू होंगे और उसमें हम लोग ये सब चीज़ें देखेंगे, पत्र लेकर एक्चुअल में लिखना सीखेंगे, तो आपको ज़्यादा दिक्कत नहीं आएगी. ओके,
तो ये बात है यहाँ पे। तो इस तरह से ये क्वेश्चन 6 मार्क्स के लिए रहता है। उसके बाद गाइज आपके पास 3 ऑप्शन है, उसमें से आपको 2 सॉल्व करने के, एक है जाहिरात लेखन, दूसरा है बातमी लेखन, तीसरा है कथा लेखन। ओके, तो इन तीनों में अगर आप लोग मुझे पूछोगे कि कौन सा लिखना चाहिए, तो फर्स्ट ऑफ ऑल गाइज देखिए आप लोगों ने किसका प्रिपरेशन किया है और क्या टॉपिक आया है उससे रिलेटेड रहेगा। मतलब अगर सपोज आप लोगों ने कोई स्टोरी पढ़ा है कथा लेखन, तर तुम्ही वाचलेली कथा असेल आणि तसे काही मुद्दे आले त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादी स्टोरी लिहायची आहे, तो तुम्ही कधी वाचलेली वगैरे असेल, तर आय थिंक हा पार्ट तुम्हाला खूप सोपा जाऊ शकतो। तुम्ही इझिली एक स्टोरी लिहू शकता व्यवस्थितपणे आणि त्याला एक टायटल वगैरे जर तुम्ही व्यवस्थितपणे दिलं तर याला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर स्टोरी लेखन करा, त्याच्यानंतर बातमी लेखन, ऑब्विसली बातमी लेखन पण एखादा टॉपिक असो त्याच्यावरती तुम्हाला बातमी लिहायची आहे, तर बातमी लेखन पण खूप इझी बन जातं कंपॅरेटिवली स्टोरी रायटिंग आणि जाहिरात लेखन। आणि जाहिरात लेखन ह्या पण एक इझी टॉपिक आहे, पण अगेन जसं तुम्हाला जाहिरात तर थोडंसं क्रिएटिव माइंड पाहिजे, थोडंसं वेगळे डिझाईन्स वगैरे करणं किंवा काही जे असेल एखादं टॅगलाईन लिहिणं असेल वगैरे किंवा काही ऑफर्स वगैरे देणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाहिरात लेखनमध्ये करायच्या आहेत। ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर्समध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला हे समजेल एक्झॅक्टली कुठल्या टॉपिक्स आपल्याला कवर करता येऊ शकतात आणि कसे आपण करू शकतो। तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये काहीच तुम्हाला जसं सांगितलं की टोटल 3 क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला सॉल्व करायचे आहेत 2 क्वेश्चन। ओके, 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, प्रत्येकी 5 मार्क्स असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला 2 क्वेश्चन्सचे मिळून होतील 10 मार्क्स। ओके, तर अशा प्रकारे तुमचे हे 10 मार्क्स असतील। आणि त्याच्यानंतर शेवटचा पण आपला सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे लेटर रायटिंग। ओके, निबंध लेखन, लेटर राइटिंग तो हो गया है, निबंध लेखन यस दैट इज एसे राइटिंग। तो एसे राइटिंग में देखिए गाइस यहाँ पे भी आपको 3 टॉपिक रहेंगे, दैट इज प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक। ओके, तर हे 3 टॉपिक असतील आणि या 3 टॉपिकवरती तुम्हाला एसे लिहायचं आहे। आणि काहीच इथे मार्क्स बघा जरा तुम्ही, सर्वात जास्त मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे, दॅट इज 8 मार्क्स। ओके, 8 मार्क्स के लिए आपको एसे लिखने का आहे। तो फर्स्ट ऑफ ऑल गाइज देखिए एसे लिखने के लिए ॲटलीस्ट आपको फ्रंट और बैक पेज 2 साइड का, मतलब आप लोग का जो भी पेपर का ये जो फ्रंट पेज रहेगा वो एंड बैक पेज जो रहेगा वो आपको कंप्लीट करने का, मतलब सपोज ये जो रहेगा ये फर्स्ट पेज फ्रंट पेज है ये कंप्लीट करने का, और सिमिलरली इसके बैक में भी जो रहेगा वो कंप्लीट करने का, एटलीस्ट इतना तो ऐसे लिखिए। दैट मीन्स 2 पेज जिसे मैं बोल रहा हूँ, इन शॉर्ट 2 पेजेस का आपको ऐसे लिखने का है। ओके, तो आपके 8 मार्क्स के लिए थोड़ा कंसिडरेशन हो सकता है। एंड ऑब्वियसली प्रॉपर ऐसे लिखना ज़रूरी है, इसके बारे में भी हम लोग लाइव लेक्चर में बात करेंगे। अभी यहाँ पर मैं आपको एक थोड़ा सा एक बात बता देता हूँ कि आपको इसमें से कौन सा ऐसे लिखना बेस्ट जाएगा और लिखना चाहिए मेरे ख्याल से। तो मेरे ख्याल से गाइस आपको यहाँ पर वैचारिक लेखन पर ज़्यादा फोकस करना चाहिए और ये लिखना चाहिए, क्योंकि यहाँ पे जो पॉइंट्स रहते हैं गाइस इसके बारे में हम लोग को, भले ही आप लोगों ने ना पढ़ के भी गए और ऐसा कोई टॉपिक आया तो भी आप लोग यहाँ पे समझ सकते हो, तो इसमें दिक्कत नहीं है गाइस। बट आत्मकथन और प्रसंग लेखन में थोड़ा सा प्रॉब्लम आ सकता है, क्योंकि आत्मकथन में आगे वाला पर्सन बोल रहा है और वो अपना जो भी पॉइंट है, म्हणजे जे काही त्याचे प्रॉब्लेम्स वगैरह है किंवा जे काही त्याचं म्हणणं आहे ते वांडत आहे असं तुम्हाला लिहायचं असतं, बट बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही तसं न लिहिता तुम्ही स्वतःचंच लिहायला चालू करता आणि त्यामुळे काय होतं तुमचे मार्क्स याच्यामध्ये खूप कमी होऊन जातात। मग त्यामुळे आत्मकथन लिहायला शक्यतो तरी जाऊ नका, माझं असं म्हणणं आहे। बट येस, तुम्ही प्रिपरेशन केलं असेल आणि तोच एखादा टॉपिक आला तर तुम्ही लिहू शकता, बट ही गोष्ट लक्षात घ्या की आत्मकथन लिहिताना तो पुढचा व्यक्ती बोलतोय किंवा तो आपली व्यथा मांडतोय असं तुम्हाला लिहायचं आहे। दुसरा आहे प्रसंग लेखन, प्रसंग लेखन में ऑब्वियसली तो प्रसंग जर तुम्ही बघितला असेल किंवा काही असेल तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता, बऱ्याच वेळेला तिथे एखादं चित्र वगैरे देतात तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला लिहावं लागतं, तर तुम्ही ते जर व्यवस्थितपणे बघितलं असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला जे काही ॲनालिसिस होतं ते जर तुम्हाला कळलं असेल तर प्रसंग लेखन लिहा, अदरवाईज तो काहीतरी वेगळाच सब्जेक्ट बनून जातो। मग मुलं ते काही जे काही चित्र वगैरे असतं त्यातलं काही समजत तर काही जास्त नाही आणि मग त्याच्याशी रिलेटेड काहीही लिहायला सुरुवात करतात, तर त्यालाही अगेन जसं सांगितलं की हे 8 मार्क्स वगैरे असं काही मिळणं डिफिकल्ट आहे। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतोय की वैचारिक लेखन, कारण ह्याच्यामध्ये कसं असतं बऱ्याच वेळेला झाडे लावा झाडे जगवा वगैरे किंवा विज्ञान शाप की वरदान वगैरे असे काहीतरी पॉईंट्स असतात जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती थोडंफार लिहिणं शक्य आहे, भलेही तुम्ही
टॉपिक जर रीड केला नसेल तरी ओके तर त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर बनून जातो ओके तर माझ्या मते हे आपण वैचारिक लेखन केलं पाहिजे. बाकी मी जसं तुम्हाला सांगितलं लाईव्ह लेक्चरमध्ये मी बाकी अजून तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स देतच राहील तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर गाईस याच्यामध्ये मला फक्त एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगायची होती की रायटिंग स्किल हा तुमचा 24 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्स या क्वेश्चनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पॅरेग्राफ वाचणार, थोडंसं ग्रामर वगैरे करणार आणि जाणार आणि एक्झामला डायरेक्टली जाऊन तिथे लेटर किंवा एसे किंवा बातमी कथा वगैरे लेखन लिहायला सुरुवात करतील. तर गाईस तसं करू नका. पेपरचं जेव्हाही तुम्ही प्रिपरेशन करणार आहात, मी लाईव्ह लेक्चरमध्ये पण आपण प्रिपरेशन करू, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला भरपूर सारे टॉपिक्स देणार आहे, तर त्याचे तुम्ही एसे वगैरे रीड करा, कुठून तरी तुम्ही सर्च करा, त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स येतील ते तुम्ही ॲडअप करून ठेवा त्याच्यामध्ये. सेम बातमी लेखन, कथा लेखन, लेटर रायटिंग या सर्वांसाठी गाईस आपल्याला व्यवस्थितपणे प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर व्यवस्थितपणे ह्याचं प्रिपरेशन केलं तरच तुम्ही काहीच एवढा स्कोर म्हणजे हे काही जे 24 मार्क्स आहे याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करू शकता. कारण हा जो पार्ट आहे याच्यामध्येच तुमचे मार्क्स जायचे जास्त चान्सेस आहेत आणि याच्यामध्येच तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण पॅरेग्राफमध्ये जसं सांगितलं की जास्त काही डिफिकल्टीज नाही आहे, ग्रामरमध्ये डिफिकल्टीज नाही आहे. तर आपल्याला जो काही 56 मार्क्सचा पेपर आहे त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्टी नाही आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स याच्यामध्ये 50 स्कोर करतात, 50 आउट ऑफ 56 ओके. बट प्रॉब्लेम होतो की इथे जे 24 मार्क्स आहेत इथे त्यांचं व्यवस्थितपणे प्रिपरेशन झालेलं नसतं आणि मग इथे प्रॉब्लेम येतो. म्हणून तुम्हाला सांगतो गाईस की याच्यासाठी पण आपण व्यवस्थितपणे प्रिपरेशन करणार आहोत. आय होप की तुम्हाला हे सर्व पेपर पॅटर्न व्यवस्थितपणे समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईस मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण सांगणार आहे की हा जो पेपर आहे तुम्हाला कशाप्रकारे 3 तासामध्ये संपवायचा आहे आणि काय काय गोष्टी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटच्या वेळी लक्षात घ्यायची आहे जेणेकरून हा पेपर 3 तासामध्ये कम्प्लीट होईल. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा तो पण एक प्रॉब्लेम असतो. अजूनही तुम्हाला कुठल्याही वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बस आजच्यासाठी एवढंच असेल. थँक्यू.